बघा बालमित्रांनो, आपण बाजारातून बऱ्याच वस्तू खरेदी करतो, विकत आणतो आणि बऱ्याच वेळा आपण बाजारात वस्तू पण विकायला नेतो. एखादा दुकानदार त्याने घेतलेली एखादी वस्तू जेव्हा आपल्याला घेतलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीला आपल्याला तो विकतो तेव्हा त्याला त्याच्यामध्ये फायदा होतो, आणि जेव्हा तीच वस्तू तो घेतलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीला आपल्याला विकतो तेव्हा त्याला त्याच्यामध्ये नुकसान होतं. अशाच पद्धतीची संकल्पना घेऊन आपण आज एक घटक शिकणार आहोत, त्याचं नाव आहे नफा आणि तोटा. चला तर पाहूया नफा तोटा म्हणजे काय. चला आपण बघूया फायदा आणि नुकसान म्हणजे नेमकं काय आहे. फायदा म्हणजे नफा आणि नुकसान म्हणजे तोटा. तर नफा म्हणजे काय आहे, विक्री वजा खरेदी. म्हणजे एखादी वस्तू आपण 10 रुपयाला खरेदी केलेली आहे आणि ती 12 रुपयाला विकली तेव्हा आपल्याला तिथे 2 रुपये नफा झालाय. तर आपण त्या विक्रीमधून खरेदीची किंमत जेव्हा विक्रीच्या किमतीतून जेव्हा खरेदीची किंमत आपण वजा करतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी नफा मिळतो. आणि तोटा कशाला म्हणायचं, एखादी वस्तू आपण जी खरेदी केलेली आहे आणि ती आपण कमी किमतीला विकतो जेव्हा नुकसान होतं त्याला आपण तोटा म्हणतो. म्हणजेच खरेदीतून जेव्हा आपण विक्री वजा करू तेव्हा आपल्याला तोटा मिळतो. तर चला एक उदाहरण आपण पुढे बघणार आहोत. 3,490 रुपयांना खरेदी केलेले कपाट 4,500 रुपयांना विकल्यास या व्यवहारात किती नफा अथवा तोटा होईल. आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा उदाहरण व्यवस्थित वाचायचंय. बघा उदाहरण वाचल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल की खरेदी केलेली किंमत आणि विक्री केलेली किंमत याच्यामध्ये बदल आहे. म्हणजेच खरेदीची किंमत ही कमी आहे आणि विक्रीची किंमत ही जास्त आहे. याचाच अर्थ खरेदीपेक्षा विक्री जास्त असल्याने या ठिकाणी नफा होणार आहे. मग नफ्याचं सूत्र काय आहे, विक्रीतून आपल्याला खरेदी वजा करायची. बघा तर खरेदीची किंमत आहे, विक्रीची किंमत आहे 4,500, त्याच्यातून खरेदीची किंमत आपण वजा करतोय 3,490. 4,500तून 3,490 वजा केल्यानंतर आपल्याला जी रक्कम उरते ती आहे 1,010 रुपये. म्हणजेच आपल्याला या व्यवहारामध्ये नफा झाला 1,010 रुपये. असंच आपण आता तोट्याचं गणित बघणार आहोत. खरेदीपेक्षा विक्री जास्त झाल्यास आपल्याला जसा नफा होतो तसं खरेदीपेक्षा विक्री कमी झाल्यास आपल्याला तोटा होतो. तर बघा सावित्राने 2,150 रुपयांना एक सायकल खरेदी केली आणि ती रेशमाला तिने 1,800 रुपयांना विकली तर त्यात सावित्राला किती नफा अथवा तोटा झाला. जसं मगाशी आपण गणित एकदा निरीक्षण केलं गणिताचं तसंच या गणिताचं आपण उदाहरणाचं निरीक्षण करूया. याच्यामध्ये खरेदीची किंमत एकदा बघू, विक्रीची किंमत एकदा बघू. बघा खरेदीची किंमत जास्त आहे, विक्रीची किंमत कमी आहे. याचाच अर्थ खरेदीपेक्षा विक्री कमी म्हणजे या व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे. मग तोट्याचं सूत्र काय आहे, खरेदी वजा विक्री. बघा खरेदीची किंमत आहे 2,150 वजा विक्रीची किंमत आहे 1,800 रुपये. मग याच्यामध्ये जेव्हा 2,150 मधून आपण 1,800 वजा करतो तेव्हा या ठिकाणी 350 रुपये शिल्लक राहतात, तो होतो तोटा. म्हणजे या व्यवहारामध्ये आपल्याला 350 रुपये तोटा झालेला पाहायला मिळतो. म्हणजे सावित्राला याच्यामध्ये 350 रुपये या व्यवहारामध्ये तोटा झालाय, यात तिला नफा झालेला नाही. तर बघा अशा पद्धतीने नफा आणि तोटा या उदाहरणांची संकल्पना आपल्याला कळालेली आहे.